एवढा रक्तसाठा उपलब्ध असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुविधा बंद असल्यामुळे तुटवडा हा भासू लागलाय. त्यामुळे आपल्याला रक्तदान वाढवणे आता गरजेचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना म्हणजे COVID-19 पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन होतं, कॉलेजेस बंद होत्या आणि मोठ्या पद्धतीनं कॉलेजचे मुलं हे रक्तदान करणारा एक फार मोठा घटक आहे. त्यामुळे कॉलेजेस बंद असल्यामुळे तो इथला रक्तदानाच्या माध्यमातून रक्त जे पेढीमध्ये यायचं किंवा ब्लड बँकमध्ये यायचं ते बंद आहे. NGOsचा कार्यक्रमसुद्धा खूप स्लो आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 5 ते 6 दिवस पुरेल एवढंच रक्त खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला रक्तदान वाढवणं हे गरजेचं आहे. हे असताना आता अनेशा आमच्या आदरणीय नेते पवारसाहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचं एक औचित्य साधणं आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं राज्याच्या सर्व रुग्णांना त्यांच्या रक्ताची गरज भागवणं हे सुद्धा मला वाटतं खूप महत्त्वाचं मला वाटलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा विचार आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला आहे. मला वाटतं त्याला अनुषंगून हे कार्य आहे आणि म्हणून संबंध प्रत्येक तालुक्यात एक रक्तदान शिबिर चांगल्या पद्धतीनं आयोजित व्हावंच असं मी संपूर्ण जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांना मी पण विनंती केली आणि माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सगळ्यांना कंपल्शरी करून हे आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक ब्लड बँकमध्ये त्यांना आवश्यक असणारं रक्त मिळेल आणि तिथल्या रुग्णांची गरज भागेल.